हेलो फ्रेंड्स, आज मी घेऊन आलेली आहे चॉकलेट कवर्ड स्ट्रॉबेरीज। लहान मुलांना स्ट्रॉबेरीज अँड चॉकलेट दोन्ही आवडतात, तर त्या दोन्हीपासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे, तर चला पाहूयात। तर इथे मी फ्रेश स्ट्रॉबेरीज घेतलेले आहेत, हे चॉकलेट चिप्स आहेत थोडेसे, आणि वेजिटेबल ऑइल आहे 2 स्पून। तर सर्वात आधी आपल्याला इथे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचे आहे, तर ते पाहूयात। चॉकलेट मेल्ट करण्यासाठी मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे, त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता त्यावर आपण हे एक बाउल ठेवूयात, असं बाउल ठेवूयात। हे बाउल खाली पाण्याला टच नाही झालं पाहिजे। आता यात आपण चॉकलेट चिप्स घालूयात। हे पहा, आपलं चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। यात 2 स्पून वेजिटेबल ऑइल घालूयात। हे पहा, आपले चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। आता आपण गॅस ऑफ करून याला बाहेर काढून घेऊयात। हे पहा, आपले चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। मी एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। आता यात आपण स्ट्रॉबेरी अशी डिप करूयात। हे पहा, हे पहा, स्ट्रॉबेरी असे घेऊन आपण यात डिप करूयात। वाओ, हे पहा, हे पहा, डिप केलेलं स्ट्रॉबेरी ते कपकेक लाइनरमध्ये असे ठेवूयात। हे पहा, सगळे स्ट्रॉबेरीज आपण अशीच करून घेऊयात। वाओ, सो यमी। हे पहा, हे चॉकलेट कवर्ड झालेले आहेत। आता यावरती आपण हे स्प्रिंकल्स घालूयात। हे रेनबो स्प्रिंकल्स आहेत जे आपण केक डेकोरेट करण्यासाठी यूज करतो। तर हे आपण थोड्याशा स्ट्रॉबेरीवरती घालूयात, अर्ध्या, आणि अर्धे स्ट्रॉबेरीज आपण फक्त चॉकलेट, प्लेन चॉकलेटच ठेवूयात। हे पहा, किती सुंदर दिसते, एकदम मल्टी कलर। हे पहा, याला आपण 10 मिनिटांसाठी रूम टेम्परेचरमध्ये ठेवूयात, त्यानंतर आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे आहे। रूम टेम्परेचरमध्ये ठेवून झालेलं आहे, आता याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवूयात। हे पहा, ऑलमोस्ट याला मी 1.5 आवर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते, आता याला बाहेर काढलेली आहे। एकदम क्रंची असे हे बनलेले आहेत। हे पहा, आपले चॉकलेट कवर्ड स्ट्रॉबेरीज तयार झालेले आहेत, मुलांना नक्की करून द्या। थँक्स फॉर वॉचिंग, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल।